नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुडिया आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवोदय मधील पाचवी नवोदय मधील गणित या गणितामध्ये पंधरा घटक आहेत आणि या पंधरा घटकामध्ये समजा एखाद्या घटकामध्ये चार स्वाध्याय असतील एखाद्या घटकामध्ये दोन स्वाध्याय असतील एखाद्या घटकामध्ये सहा स्वाध्याय असतील असं पंधरा घटकामध्ये वेगवेगळे स्वाध्याय आहेत आणि या वेगवेगळ्या स्वाध्यायाचे आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित माहिती वेगवेगळे व्हिडिओ प्रत्येक स्वाध्यावर वेगवेगळ्या स्पष्टीकरणासहित आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पाचवी नवोदयमध्ये तीन विषय आहेत एक आहे बुद्धिमत्ता दुसरा आहे मराठी आणि तिसरा विषय आहे गणित तर हे तीन विषय शंभर मार्कासाठी असतात यामध्ये ऐंशी प्रश्न पडत असतात नवोदयाच्या परीक्षामध्ये प्रत्येक प्रश्न हा एक पॉइंट पंचवीस गुणासाठी असतो आणि गणित त्यामध्ये गणित या घटकावर वीस प्रश्न विचारले जातात वीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी असतात आणि प्रत्येक गणित एक पॉइंट पंचवीस गुणासाठी no. आपण पहिल्या घटक पहिला घटक कोणता आहे संख्या आणि संख्या पद्धती तर या पहिल्या घटकातील जो पहिला स्वाध्याय आहे त्या पहिल्या स्वाध्यायामधील पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत परंतु पहिलं उदाहरण सोडवण्यापूर्वी जर समजा तुम्ही जी पहिल्या घटकावर आधारित जी महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये संख्या असल संख्यांची स्थानिक किंमत असल संख्यांची दर्शनी किंमत असल संख्यांचे प्रकार असतील समसंख्या असल संख्या असल सहमूल संख्या असल जोडमूळ संख्या असल मूळ संख्या असल एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत एक ते पन्नास मध्ये किती मूळ संख्या आहेत एक ते दहा पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते अशा प्रकारे जोडमूळ संख्या किती आहेत एक ते शंभर मध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या घटकांची माहिती महत्वाच्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही जर ती वाचली नसेल तर चांगल्या प्रकारे महत्वाची माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला पहिल्या घटकावर आधारित जे सहा स्वाध्याय आहेत त्या सहा स्वाध्यायाबद्दलचे एकदम चांगल्या प्रकारे जर तुम्हाला सोडवायचे असतील तर हे महत्वाचे मुद्दे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा चला तर आपण मित्रांनो पहिला स्वाध्याय एक पॉईंट एक त्यामधील पहिलं उदाहरण घेऊ आपण सात त्रेपन्न तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती तर आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी पहिला पर्याय आहे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न जर समजा एखाद्याला ही संख्या वाचायला लावली तर कोण असं वाचेल का सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न तर अशा प्रकारे आपण संख्येचं वाचन करत नाहीत मग दुसरा दुसरा पर्याय कोणता आहे सातशे त्रेपन्न हजार हे असं म्हणलं तर एखाद्या वेळेस चालेल सातशे त्रेपन्न हजार हे आहेत म्हणजे समजा शंभर हजार त्याला आपण एकशे हजार म्हणतो समजा एक लाखाला एकशे हजार दोन लाखाला दोनशे हजार तसं सात लाखाला सातशे हजार आपण म्हणू शकतो त्यामुळे सातशे हजार त्रे सातशे हजार आणि हे परत त्रेपन्न हजार आहेत म्हणजे सातशे त्रेपन्न हजार आणि हे पुढं तीनशे सत्तावन्न आहेत सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न परंतु हे पुढं बरोबर दिलेलं नाही त्याच्यामुळं हा दुसरा पर्याय सुद्धा येणार नाही त्यानंतर तिसरा पर्याय कोणता आहे सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन तीनशे सत्तावन आणि हे सातशे त्रेपन्न हजार म्हणून आपला तिसरा पर्याय बरोबर आहे सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन यानंतरच दुसरं एक्झाम्पल आहे एक कोमा चार कोमा सहा कोमा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर या गणितामध्ये आपल्याला पाच अंक दिलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच अंक दिलेले आहेत आणि आपल्याला सर्वात मोठी पाच अंकी संख्या यापासून तयार करायची आहे मग मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करत असताना त्या संख्येमध्ये एकदम सुरुवातीचा अंक जो आहे तो सर्वात मोठा अंक असतो त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि एकदम संख्येच्या शेवटी सर्वात लहान संख्या लिहिली जाते तर आपण एकदम संख्येच्या सुरुवातीला सर्वात मोठा अंक लिहू नऊ त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा लहान आठ त्याच्यापेक्षा लहान सहा त्याच्यापेक्षा लहान चार आणि एकदम शेवटी एक अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ही सर्वात मोठी संख्या तयार झालेली आहे पाच अंकी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस हा दोन नंबरचा पर्याय आहे या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी यानंतरच तीन नंबरचं एक्झाम्पल आहे पाच अंकी लहानात लहान संख्या आणि चार अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती अंतर म्हणजे काय फरक फरक म्हणजे काय करायचा असतो तर फरक म्हणजे त्या दोन संख्यांची वजाबाकी करायची असते तर आपण सर्व प्रथम काय करू आपण तर पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे आणि चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे ती संख्या अगोदर सर्व प्रथम आपण काढून घेऊ तर पाच अंकी लहानात लहान संख्या पाच अंकी लहानात लहान संख्या पाच अंकी लहानात लहान संख्या तर लहानात लहान संख्या कोणती लाहन आहे एक आहे आणि पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी उरलेले जेवढे अंक आहेत तेवढे काय करायचे असतात शून्य द्यायचे असतात मग सुरुवातीला एक लिहायचा आणि बाकी उरतात किती अंक चार तर चार शून्य द्यायचे म्हणजे लहानात लहान संख्या कोणती तयार झालेली आहे दहा हजार तर आपण आता चार अंकी मोठ्यात मोठी संख्या चार अंकी मोठ्यात मोठी चार अंकी मोठ्यात मोठी एक अंकी मोठ्यात मोठी कोणती आहे तर नऊ आहे मग दोन अंकी मोठ्यात मोठी नव्या तीन अंकी नऊशे नव्याण्णव मग चार अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल चार वेळेस नऊ अंक लिहावा लागेल आणि या दोन्ही मधील आपल्याला काय करायचं आहे फरक फरक म्हणजे अंतर अंतर म्हणजे वजाबाकी करायची आहे या दोन संख्यांची वजाबाकी फरक दहा हजार वजा नऊ हजार नऊशे नव्याण्णव दहा हजारामधून नऊ हजार नऊशे नव्याण्णव गेले लवकरात लवकर, लवकर ज्यांना कमेंटमध्ये उत्तर माहिती आहे त्यांनी लिहून टाका तर दहा मधून नऊ गेले एक राहिला हातचा ला दहा मधून दहा गेले शून्य हातचा एक दहा मधून दहा गेले शून्य हातचाला एक दहा मधून दहा गेले शून्य हातचा ला एक मधून एक गेला शून्य अशा प्रकारे या दोन्हीमधील फरक किती आलेला आहे एक पर्याय क्रमांक दोन स्वाध्या एक पॉइंट एक मधलं चार नंबरचं उदाहरण आहे दशम स्थानी दशम म्हणजे काय तर काही विद्यार्थ्यांना दशम म्हणजे काय हे समजत नाही म्हणजे हे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन मध्ये टाकण्यासाठी अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आपण काय म्हणतो एकक दशक शतक हजार अशा प्रकारे आपण एखाद्या संख्येचं वाचन करत असताना म्हणतो परंतु या ठिकाणी दशक देण्याच्या ऐवजी दशम हा शब्द वापरलेला आहे त्यामुळे विद्यार्थी कन्फ्युज होतात आणि त्यांना म्हणजे त्या संख्येचं भी किंवा त्या, त्या संख्येतील अंकाचं स्थान समजत नसल्यामुळं हे जे एकदम सोपं गणित आहे ते त्यांचं चुकून जातं तर हे चार नंबरचं गणित आपण सोडवण्यापूर्वी आमच्या क्लासबद्दल तुम्हाला माहिती सांगतो अग्निपन क्लासेस मुरुड हे लातूर जिल्ह्यामधील मुरुड या ठिकाणी आमचे क्लास आहेत आणि आमच्या क्लासमधले प्रत्येक वर्षी तीन ते चार विद्यार्थी नवोदयला लागतात आतापर्यंत आमचे दहा ते बारा विद्यार्थी पाचवीचे नवोदयला लागलेले आहेत आणि आठवीचे दोन विद्यार्थी नवोदयला लागलेले आहेत आणि आठवीमधील चार विद्यार्थ्यांना जी एन एम एम एस जी स्कॉलरशिप असते अठ्ठेचाळीस हजार रुपयाची ते अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप चार विद्यार्थ्यांना मिळालेली आहे तुम्ही सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे नवोदय आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करून चांगल्या प्रकारे मार्क मिळवून तुमची सुद्धा नवोदयच्या शाळेमध्ये निव निवड व्हावी अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आपण सोडू दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती किमान म्हणजे किमान म्हणजे लहानात लहान हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत कोणते किमान आणि कमाल हे दोन शब्द खूपच महत्वाचे आहेत या दोन शब्दामुळं एकदम सोपं असलेलं जे गणित आहे ते गणित तुमचं चुकून जातं त्याच्यामुळे हे दोन शब्द चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा किमान म्हणजे लहानात लहान संख्या आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तर या ठिकाणी दशम स्थानी असायला पाहिजे आपल्याला चार जे पर्याय दिलेले आहेत त्या चारी पर्यायामधलं जे नऊचा अंक आहे तो नऊचा अंक पहा या ठिकाणी एकक दशम नऊ एकक दशम नऊ तर चारी पर्यायामध्ये जो दोन नंबरचा अंक आहे म्हणजे दशम स्थानी असलेला अंक आहे तो नऊचा आहे आपल्याला दुसऱ्या आटीचा अवलंब करायचा आहे तर किमान संख्या कोणती किमान म्हणजे लहानात लहान एक हजार ब्याण्णव एक हजार दोनशे नव्वद दोन हजार एक्याण्णव दोन हजार एकशे नव्वद तर या तिन्ही संख्या सुद्धा मोठ्या आहेत यामधील पहिली जी संख्या आहे एक हजार ब्याण्णव ही सर्वात लहान म्हणजे किमान संख्या आहे तर आपला पर्याय आहे एक हजार ब्याण्णव एक नंबरचा पर्याय यानंतरचं उदाहरण आहे पाच नंबरचं सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील पैकी कशा प्रकारे लिहिली जाते सोळा लाख आठशे तेरा तर या ठिकाणची पहिली संख्या बघा सोळा हजार आठशे तेरा या ठिकाणी फक्त सोळा हजार आहेत आपल्याला किती पाहिजेत सोळा लाख पाहिजेत या ठिकाणी फक्त सोळा हजार आहेत त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे यानंतरचा पर्याय बघा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तर या ठिकाणी फक्त एक लाख साठ हजार आठशे तीस एकच लाख आहे त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे तीन नंबरचा पर्याय एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष या ठिकाणी पण एक लाख साठ हजार आठशे तेरा एकच लाख आहेत तर हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे नंतर चार नंबरचा डी नंबरचा पर्याय आहे सोळा लाख आठशे तेरा सोहळा लाख आठशे तेरा तर हा, तोर हा चार नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे यानंतरच सहा नंबरचं उदाहरण आहे कमाल कमाल म्हणजे मोठ्यात मोठी ते किमान किमान म्हणजे लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्याकडून लहानात लहान संख्याकडे अशा कोणत्या संख्यांचा गट आहे मोठ्यात मोठ्या संख्याकडून लहानात लहान संख्याकडे जाणारा असा कोणता गट आहे म्हणजे सरळ सरळ प्रश्न कसा विचारायला पाहिजे होता तर उतरता क्रम लिहा असा प्रश्न विचारण्याऐवजी कमाल आणि किमान हे दोन शब्द टाकून विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कमाल म्हणजे लक्षात ठेवा मोठ्यात मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहानात लहान संख्या तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे दिलेल्या संख्येमधील उतरत्या संख्येचा क्रम कोणता आहे तो क्रम आपल्याला शोधायचा आहे तर उतरता क्रम म्हणजे काय तर उतरता क्रम संख्येमध्ये कोणता असतो तर एकदम एक एक सर्वात मोठी एक संख्या एकदम सुरुवातीला असते आणि एकदम शेवटी सर्वात लहान संख्या असते त्याला उतरता क्रम असे म्हणतात एकदम सर्वात मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान एकदम लहान शेवटी संख्या असते त्याला उतरता क्रम असे मम... म्हणतात मग या संख्येमध्ये बघा एक्याऐंशी हजार सोहळा हजार ब्याऐंशी हजार म्हणजे इथं क्रमच नाही एकदम मोठी संख्या त्यानंतर एकदम छोटी संख्या परत त्याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे हा पर्याय नाही दोन नंबर बघा सोळा हजार त्रेसष्ट हजार ब्याऐंशी हजार आणि एक्केचाळीस हजार म्हणजे एकदम लहान त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि परत लहान म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे तीन नंबरचा पर्याय बघा एक्क्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार त्रेसष्ट म्हणजे लहान मोठी लहान म्हणजे या ठिकाणी सुद्धा जो क्रम असतो हो, तो क्रम बरोबर दिलेला नाही चार नंबरचा क्रम बघा ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार त्रेसष्ट हजार आणि तेरा हजार एकदम मोठी संख्या त्याच्यापेक्षा थोडी कमी आणि त्याच्यानंतर कमी आणि एकदम छोटी संख्या शेवटला दिलेली आहे या ठिकाणी उत्तरता क्रम बरोबर मांडलेला आहे म्हणून त्यामुळे या प्रश्नाचं चा उत्तर चार नंबरचा पर्याय डी यानंतरच सात नंबरचं उदाहरण आहे 1, 0, 3, लाहन एक कोमा झिरो कोमा तीन कोमा चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती तर विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले आहेत आणि या अंकांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे पाच अंकी हे अंक वापरून पाच अंकी लहानात लहान विषम संख्या आपल्याला तयार करायची आहे मग लहानात लहान विषम संख्या तयार करत असताना एकदम सर्वात या पाच पैकी जो लहान अंक अंक आहे कोणता आहे झिरो आहे परंतु कोणतीही संख्या तयार करत असताना झिरो अंक अगोदर लिहित नाहीत तर त्यानंतरचा म्हणजे एक एकच्या नंतर झिरो झिरोच्या नंतर तीन तीनच्या नंतर चार आणि शेवटी पाच तर दहा हजार तीनशे पंचेचाळीस ही लहानात लहान पाच अंकी संख्या तयार झालेली आहे परंतु ही विषम संख्या आहे का तर स्थानी पाच अंक आहेत आणि लहानात लहान आहे का या चार संख्यापैकी लहानात लहान आहे का तर सुरुवातीची दहा हजार तीनशे पंचेचाळीस जी की आपण तयार केलेली आहे दहा हजार चारशे त्रेपन्न याच्यापेक्षा याच्यापेक्षा ही मोठी आहे दहा हजार पाचशे त्रेचाळीस ही सुद्धा मोठीच आहे दहा हजार चारशे पस्तीस याच्यापेक्षा मोठी आहेत म्हणून सर्वात लहान पाच अंकी संख्या दहा हजार तीनशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक या स्वाध्यायामधील शेवटचं उदाहरण आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती क्रमश लिहा समान असेल म्हणजे ते किती आहे ते आपल्याला दिलेलं नाही परंतु काय म्हणते समान असेल म्हणते तर यापैकी आपल्याला हा जो रखाना दिलेला आहे या राखाण्यापैकी आपल्याला एखादा स्तंभ असेल किंवा एखादी ओळ असेल तर त्या स्तंभ किंवा ओळीमधली बेरीज आपल्याला करून पाहिजे आहे तर आपल्याला कुठली बेरीज करता येईल एकतर ही ओळ जी आहे चार नऊ नौ, दोन नऊ दोन अकरा अकरा चार पंधरा या तिघांची बेरीज किती आलेली आहे पंधरा आलेली आहे ही ओळ आहे आणि ही उभा जी आहे तो स्तंभ आहे आठ तीन अकरा अकरा चार पंधरा या तिघांची बेरीज किती आलेली आहे पंधरा आलेली आहे म्हणजे आडवी जी दिलेली ओळ आहे त्या ओळींची बेरीज सुद्धा पंधराची यायला पाहिजे उभे जे स्तंभ दिलेले आहेत त्या स्तंभांची बेरीज सुद्धा पंधराच यायला पाहिजे आणि यामध्ये कर्ण आहेत दोन हा एक कर्ण आहे आणि हा एक कर्ण आहे तर या दोन कर्णामध्ये येणाऱ्या संख्यांची बेरीज सुद्धा पंधराची यायला पाहिजे चार वाय आणि एक्स यांची बेरीज जर केली तर पंधराची यायला पाहिजे आठ वाय आणि दोन यांची बेरीज केली तर पंधराची यायला पाहिजे या दोन्ही कर्णांची बेरीज सुद्धा पंधराची यायला पाहिजे तर आपण बेरीज करून बघू आठ आठ आणि एक नऊ नऊ मध्ये किती मिळविल्यानंतर पंधरा येतात आपल्याला माहीत झालं तर बेरीज तर किती येणार आहे पंधरा येणार आहे समान बेरीज येणार आहे सगळ्या स्तंभांची ओळींची आणि कर्णांची सगळ्यांची बेरीज किती येणार आहे पंधरा येणार आहे म्हणजे आठ आणि एक नऊ नऊ मध्ये किती मिळवावे लागतील तर सहा मिळवावे लागतील म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे एक्स बरोबर सहा आलेला आहे त्यानंतर आपल्याला आता वायची किंमत काढायची आहे नऊ आणि या ठिकाणी एक दिलेला आहे नऊ ने एक दहा दहा मध्ये किती मिळविल्यानंतर पंधरा येतात दहामध्ये पाच मिळवावे लागतील पंधरा येण्यासाठी म्हणजे वायची किंमत किती आलेली आहे पाच आलेली आहे एक ची किंमत सहा आलेली आहे वायची किंमत पाच आलेली आहे आपल्याला फक्त आता झेडची किंमत काढायची आहे मग झेडची किंमत या ठिकाणी तीन आहे वायची किंमत पाच आलेली आपल्याला माहिती आहे मग हे आणि हे तीन आठ झाले मग पंधरा येण्यासाठी झेडच्या ठिकाणी किती मिळवावे लागतील आणि तीन आठ आठ मध्ये सात मिळविल्यानंतर पंधरा येतात तर झेडची किंमत किती आलेली आहे सात आलेले आहे तर एक्स वाय आणि झेड यांच्या क्रमश क्रमश म्हणजे बरोबर एका पाठोपाठ म्हणजे झेड जर समजा त्या चलांच्या किमतींच्या अदलाबदल झाले किंवा मागे पुढे जर झालं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकते त्यामुळं क्रमश हा शब्द खूप महत्वाचा आहे तर एक्स ची किंमत सहा ची किंमत पाच आणि झेड ची किंमत सात आहे सहा पाच सात तर पर्याय क्रमांक एक सहा पाच सात अशा प्रकारे दिलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे जे पंधरा घटक आहेत पंधरा घटकामध्ये एकूण जेवढे काही स्वाध्याय आहेत त्या प्रत्येक स्वाध्यायावर आपण परिपूर्ण स्पष्टीकरणासहित अशाच प्रकारे आपण प्रत्येक स्वाध्यायाचा व्हिडिओ बनवणार आहोत जर जो कोणी नवोदयचा अभ्यास करणार आहे अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद